दापोली शहर अध्यक्ष आहे, काँग्रेसचा अध्यक्ष आहे। आमचे आमच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने 5 कॅन्डिडेट आम्ही उभे केलेले आहेत आणि आमचे महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष नानाभाऊ पटेल यांनी सांगितलं की आपण स्वबळावर लढवायचा, म्हणून आम्ही 5 कॅन्डिडेट लढवले आहेत। आणि 5 कॅन्डिडेट लढवताना आम्हाला असं झालं की आमची 6वी सीट पण आमचीच होती, पण ती याच्यामुळे ओबीसी मुले आम्हाला काय घेता आला नाही, नाहीतर आम्ही 6 सीटवर आम्ही लढवणार होतो एवढा निश्चित आम्ही नानाभाऊ पटेलला आम्ही सांगितलं। परंतु आमच्या आता 5 सीट आहेत, ते आझादनगरला बासितरखांगे आहेत, दुसरा 4 नंबरला जहीर तलगरकर आहे आणि 5 नंबरला दरीपकर मॅडम आहेत, 11 नंबरला सजर रखांगे आहेत आणि 15 नंबरला कदम मॅडम आहेत। हे असे आमचे 5 जे उमेदवार आहेत, हे पक्षाचे अधिकृत उमेदवार असताना आमचे 100% आमचे ते निवडून येतील असे आम्हाला आश्वासन आहे, लोकांनी आम्हाला सांगितलं आहे की नक्कीच तुमचे सीट आम्ही निवडून देऊ। त्यासाठी आम्ही निवड जी केली, आमच्या कार्यकर्त्यांनी निवड केली, आमच्या कार्यकर्त्यांनी जे लोकांना आमचे कॅन्डिडेट निवडून दिले, म्हणजे ज्या ज्या पॉकेट आम्ही गेलो त्या पॉकेटमध्ये त्यांनी स्वतःहून दिले की बोले हे आमचे कॅन्डिडेट तुम्ही ठरवला तर तुम्ही आमच्या आपल्या पक्षाचं काम चांगलं होईल आणि नगरपंचायत हिरून काम करतील, अशा त्यासाठी आम्ही त्यांच्या त्यांना आम्ही तिकीटच दिली। लोकांना अहवाल की पाणी पुरवठा नंबर 1, दुसरे रस्ते कुठे असतील ते करायचं आहे, वीज बिल वीज लाईट वगैरे काय असतील ते रस्ता रोड रुंद काढण्याचीही आम्ही आमची चालत आहे, म्हणजे बुरंडी फाटा ते तुमचा नवानगर इथून आम्ही रुंद करणार आहोत, मध्ये आम्ही हे टाकून तिथं पोल वगैरे टाकून लाईटिंग वगैरे आम्ही ते शो करणार आहात, याच्यात वाद नाही।